14व्या वित्त आयोगाच्या विकास कामाच्या निधीचा फक्त कागदोपत्री काम दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली या गावात नुकताच समोर आला. कामात अनियमितता करत व काम न करताच लाखो रुपये आपल्या घशात घालायचे काम येथील ग्रामसेवक आणि सरपंचांनी केलंय. या संदर्भात गावकऱ्यांनी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तक्रार केल्यावरून चौकशीला समोर जाण्याची वेळ आल्यानंतर 2017ला उचललेल्या निधीतून काही काम सध्या सुरू केले आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसवणे, गावात हायमॅक्स लाईट बसवणे, शाळा दुरुस्ती, हातपंप यासह आदी विकास कामांमध्ये लाखोंचा अपहार केला आहे. या संदर्भात गावकरी गणेश बुधनर, कुंडलिक बुधनर, शेख शहबाज करीम यांच्यासह आदींनी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत चौकशी सुरू आहे. मात्र चौकशी दरम्यानच्या काळातच वर्षभरापूर्वी उचललेल्या निधीचे काही काम सध्या सुरू केली आहेत. त्यामुळे शासनाची आणि गावकऱ्यांची फसवणूक करून लाखोंचा अपहार करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. आता सध्या 14व्या आयोगामध्ये चौकशीला एक पथक आलेलं आहे. त्या पथकमध्ये सध्या समोर लाईव्हमध्ये तुम्ही स्वतः बघत आहे, इथं काय जलशुद्धीकरण नाही विहिरीवर. आणि जे काय 14व्यामध्ये आराखड्यामध्ये 1 लाख रुपये उचललेले, ते कोणचे बुद्ध ह्याच्यामध्ये बुद्धिवस्तीमध्ये जे आहे का, तर बुद्धवस्तीमध्ये 3 बोर घेतले म्हणून असं दाखविले. पण ते आराखड्यामध्ये त्या बुद्धवस्तीमध्ये बोरचा काही आराखडा नाही आहे. आणि ह्यानी ते आराखडा खोडून विंदेन विहीर असे दाखवली, पण ते समक्ष असं काही नाही आहे. आणि ते 1 लाख रुपये उचललेले. आता सध्या अशी की अंगणवाडी खेळणी ही सध्या रत्रीजाला आणली. पथक समजा येणार आहे म्हणून रत्रीजाला आणली. आणि त्याचं इस्टिमेट किती आहे आणि आणले किती हे स्वतः तिथं शाळेमध्ये गेल्याच्या नंतर कळ. सुनील तिपाले दत्ता, जिल्हा परिषद अध्यक्ष. काम या